हाथरस प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष सुटका पहा नेमकं प्रकरण काय आहे उत्तर प्रदेशातील चर्चित हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे एका आरोपीला हत्येच्या आरोपाखाली जन्मठेप देण्यात आली आहे या प्रकरणात पीडितेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशासह उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली होती आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत तर संपूर्ण प्रकरण काय आहे ते पाहूया चौदा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी हाथरसमधील चांदपा भागातील एका गावात एक दलित मुलगी गंभीर जखमी अवस्थेत सापडली होती मुलीच्या भावाने गावातीलच संदीप विरुद्ध एफ आय आर दाखल केली होती सामूहिक बलात्कार झाल्याचे पीडितेने निवेदनात सांगितलं पीडितेच्या तक्रारीच्या आधारे सव्वीस सप्टेंबर रोजी संदीप लवकुश रामू आणि रवीसिंह यांना यात अटक करण्यात आली होती तेव्हापासून चार आरोपी तुरुंगात होते यानंतर पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला प्रथम अलीगड आणि नंतर दिल्लीतील सपतगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान एकोणतीस सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला पोलिसांनी परवानगीशिवाय मृतदेहावर केल्याचा आरोपही केला होता फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात या घटनेवर निषेध व्यक्त करण्यात आला ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली यानंतर सरकारने या प्रकरणात पाच पोलिसांना निलंबित केलं होतं एसआयटी स्थापन करण्यात आली नंतर अकरा ऑक्टोंबरला तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला सीबीआयने एकशे चार साक्षीदारांपैकी पस्तीस जणांची साक्ष घेतली सदुसष्ट दिवसांच्या तपासानंतर सीबीआयने अठरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी चार आरोपींच्या विरोध न्यायालयात खटला दाखल केला होता सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा